नमस्कार, तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनल रियांशी फूड अँड आर्टमध्ये। आज आपण अतिशय चटपटीत असं टोमॅटो सार बनवणार आहोत। बनवायला खूप सोपं आणि खायला अप्रतिम लागतं। तर चला मग, आपल्या तोंडाची चव वाढवणारे टोमॅटो सार बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 4 एकदम लाल आणि एकदम फ्रेश ताजे असे टोमॅटो। 4 टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत आणि या टोमॅटोला आपण अशा प्रकारे कापून घेणार आहोत। तर त्याचा वरचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आणि त्याला एक आडवी आणि एक उभी कट द्यायची खालच्या बाजूने। असं केल्याने जेव्हा आपण टोमॅटो शिजवून घेऊ थोडेसे तर त्याची साल लवकर निघते। एका पातेल्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपले 4ही टोमॅटो मी घालणार आहे। तर हे बघा, मी याला कापून घेतलेलं आहे। आता आपण याला थोडंसं शिजवून घेणार आहोत म्हणजे त्याची साल लवकर निघेल। तर टोमॅटोचं जे पातेलं आहे ते मी आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि 2-3 मिनटं याला शिजू देऊया। तर 1-2 मिनटं झालेली आहेत आणि एका टोमॅटोची साल निघते, पण बाकीचे अजून थोडेसे कच्चे आहेत। तर त्याची साईड पलटून आपण याला अजून 2 मिनटं शिजवून घेऊया। तर अजून 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता 4ही टोमॅटो आपले थोडेसे आता सॉफ्ट झालेले आहेत आणि त्याची साल लवकर निघते आता। तर आता गॅस बंद करूया आणि याला अगदी थोडंसं थंड करून घेऊया। तर टोमॅटो आता थोडेसे थंड झालेले आहेत, तर पूर्णपणे थंड झालेले नाही, थोडेसे गरमच आहेत। तर आता याची पटापट आपण जी साल आहे ती काढून घेऊया। बरेच जण सालीचा वापरसुद्धा करतात, पण काय होतं की साल मिक्सरला पूर्णपणे बारीक होत नाही आणि आपण जेव्हा सार खातो किंवा पितो तेव्हा ती तोंडामध्ये येते, ती बऱ्याच जणांना आवडत नाही आणि आमच्याकडे हे आवडत नाही, त्यामुळे मी तर साल काढून घेणार आहे। तर 4ही टोमॅटोची साल काढून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केले आणि हे जे पाणी आहे ते पाणी आपण वापरणार आहोत, फेकून देणार नाही आहोत। तर आता हे जे 4ही टोमॅटो मी मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत, तर आता त्याला एकदम बारीक मिक्सरला फिरवून घेऊया। तर टोमॅटो मी छान प्युरी करून घेतलेली आहे आणि हे जे पाणी आहे ते मी यामध्येच घालत आहे। पाणी मी उकळलेलं ह्याच्यासाठी घेतलं की आपण टोमॅटोला काप दिली होती आणि त्यातलं बरेच व्हिटॅमिन्स या पाण्यामध्येही होते आणि आपण टोमॅटो स्वच्छ धुतल्यामुळे पाणीही चांगलं होतं, त्यामुळे ते पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे। आता गॅसवर एक स्टीलची कढाई ठेवली आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। इथे मी तेलाचा वापर केला आहे, तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1/2 छोट्या चमचा जिरे, 1/2 छोट्या चमचा मोहरी घालूया। जर तुम्ही हिंग खात असाल तर या स्टेजला हिंग घालू शकता। आता यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा बारीक कापून घेतल्या आहेत आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। ते थोडंसं तळून घेतल्यानंतर आपण आपली जी टोमॅटोची प्युरी आहे ती घालून घेऊया। लसूण मी इथं कापून घेतला आहे, तो जेव्हा दाताखाली येतो तेव्हा खूप छान लागतो। तुम्ही लसूण ठेचूनसुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे कारण टोमॅटोचा सार असतो तो थोडासा पातळच असतो। तर हे बघा, मस्त कलर आलेला आहे आपल्या टोमॅटोला। एकदम लाल टोमॅटो घेतले की कलर खूप छान येतो आणि चवही तितकीच चांगली येते। तर आता यामध्ये मी घेतलेलं आहे 1/2 छोटा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि यामध्ये मी घेतलेले आहेत थोडेसे जिरे आणि 2 ते 3 काळी मिरी, त्याची पावडर करून घेतलेली आहे। काळी मिरीची खूप छान चव येते, त्यामुळे काळी मिरी आणि जिरे मी एकदमच वाटून घेतलेले आहेत। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची चांगली। आणि मी ही जी स्टीलची कढई वापरलेली आहे, जर तुम्हाला ही कढई घ्यायची असेल तर ॲमेझॉनची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथं तुम्ही चेक करू शकता आणि त्याच्यावरून ऑर्डर करू शकता। आता यामध्ये मी थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे। साखर घातल्यामुळे आपल्या टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स होतो आणि चव खूप छान येते। इथे मी मसाले थोडेसे कमी वापरलेले आहेत, तर तुम्हाला जास्त मसाले आवडत असतील तर तुम्ही थोडेसे जास्तसुद्धा घालू शकता। तर 1-2-3 मिनटं उकळल्यानंतर आपले जो टोमॅटो सार आहे तो आता एकदम तयार झालेला आहे। पहा किती सुंदर दिसत आहे कलर आणि कन्सिस्टन्सी। तर हा टोमॅटो सार तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा असाही सूप म्हणून पिऊ शकता। तर मी आता हा टोमॅटो सार माझ्या छोट्या मुलीला देणार आहे, तिला खूप आवडतो आणि हे पौष्टिकही आहे, तर तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता सूपच्या सूपसारखं।
तर नक्की करून बघा, किंवा तुम्ही हा भातासोबत सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतो। तर नक्की करून बघा, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अजून चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत। धन्यवाद।